नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वीचं प्रश्नपत्रिकेचं परीक्षेचं स्वरूप। इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। हे पहा मित्रांनो, इयत्ता 10वीची बोर्डाची जी परीक्षा आहे ती कधी होणार आहे, तर ती 31 एप्रिल ते 31 मेच्या दरम्यान होणार आहे। हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मागच्या काही आठवड्याभरापूर्वी आपण या संदर्भातल्या बातम्या ऐकल्या असतील। ओके, आता जे परीक्षेचं जे स्वरूप आहे, विद्यार्थी बरेचसे विचारत होते की परीक्षा कमी मार्कांची होणार आहे का, यामध्ये काही बदल होणार आहेत का पेपरमध्ये, तर अशा प्रकारे जास्त काही बदल झालेले नाही आहेत। जसं मागच्या वर्षी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं, जसं परीक्षेचं स्वरूप होतं, तसंच असणार आहे। म्हणजे प्रत्येक विषय जो आहे तो 100 गुणांसाठीच असणार आहे। मराठी, हिंदी, इंग्लिश 100 गुणांचे असतील, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र 100 गुणांचे असतील। पण त्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे ते सुद्धा बघूयात। उदाहरणार्थ मराठी, हिंदी आणि इंग्लिश हे 3 भाषा विषय आहेत ना, तर या 3ही भाषा विषयांची लेखी परीक्षा 80 गुणांची असणार आहे। ओके, आणि ती लेखी परीक्षा 80 गुणांची असून त्या पेपरला 3 तास असणार आहे, 3 तासांचा पेपर, हे आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षीप्रमाणेच। आणि त्याचबरोबर 20 गुण जे आहेत ते अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील। तोंडी परीक्षा आणि गृहपाठ यांचे गुण शाळेतून दिले जातात। म्हणजे 80 आणि 20 एकूण 100 गुणांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे भाषा विषय असणार आहे। काही विद्यार्थ्यांचा संस्कृत विषयसुद्धा असू शकतो। आता राहिलं गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र। गणित भाग 1 आणि 2 प्रत्येकी 40-40 गुणांचे असणार आहे। लेखी परीक्षा 40-40 गुणांची, 40 आणि 40 एकूण 80 गुणांची गणिताची लेखी परीक्षा असणार आहे। आणि 10 गुण अंतर्गत मूल्यमापन गणित भाग 1 साठी, 10 गुण अंतर्गत मूल्यमापन गणित भाग 2 साठी असणार आहे। त्याचप्रमाणे विज्ञान भाग 1 आणि 2 प्रत्येकी 40-40 गुणांची लेखी परीक्षा असेल आणि प्रत्येकी 10-10 गुणांची अंतर्गत मूल्यमापन असणार आहे 10-10 गुणांचं। ओके, आणि त्याचबरोबर समाजशास्त्रसुद्धा, इतिहास आणि जो समाजशास्त्र जो असतो आपला, इतिहास आणि राज्यशास्त्र हा जो भाग आहे तो 40 गुणांसाठी असणारे परीक्षा, लेखी परीक्षा आणि 10 गुण अंतर्गत मूल्यमापन। त्याचप्रमाणे भूगोलालासुद्धा 40 गुण लेखी परीक्षेचे असणार आहे आणि 10 गुण अंतर्गत मूल्यमापनाचे असणार आहे। तर अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे मागच्या वर्षी होतं तेच यावर्षी असणार आहे। कुठल्याही प्रकारचे इतर बदल की बाबा 100 गुणांची परीक्षा 50 गुणांची होणार आहे काय, अशा प्रकारे काही नाही आहे, तर या अफवांवरती लक्ष द्यायचं नाही आहे। तर सकाळ पेपरला हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, सॉरी परीक्षेचं स्वरूप आलं होतं, त्यावरती आपण ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।